जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे साहब जी, नहीं दिया आपने पैसा. तुम्हें क्या झूठ बोलता है? तो क्या मैं झूठ बोल रहा हूँ? तुमको मालूम है क्या मैं कौन है? हाँ, फूड इंस्पेक्टर है. फूड इंस्पेक्टर एक तो एक सब गंदा सब्जी दिया, बास मारता है इसको. तो लिया ही क्यों? एक तो पैसा कम दिया, 100 रुपये दिया कहता है. अरे 50 ही तो दिया. एक मिनट, तुम्ही वाद काय घालताय त्यांच्याशी? ना, मी आलो आहे, काही काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे का कोण आहे ते? हा, वाद नाही घालायचा, तोंड वर करून बोलायचं नाही. एक तर कॉम्प्लिमेंटरी मिरच्या द्यायला पाहिजे तुम्ही जास्ती. पिशवी पुढे करा, तुम्ही करा पिशवी पुढे. वाद घालता तुम्ही, घ्या घ्या घ्या. हा, हे द्यायचं सोडून तुम्ही वाद घालत बसला. किती झाले? नाही, काय द्यायचं राहिले तुमचे? 50 रुपये हे 100 घ्या. आपण पुढच्या ह्याच्यात बघूया. चला, तुम्ही उकार दिले त्याला. राहू द्या, माझ्याकडे पिशवी. फूड इन्स्पेक्टर आहे, द्या द्या पिशवी. द्या नाही, मी आहे ना. एक मिनिट काय, परत मला सोना बेदी. नक्की सोना बेदी. म्हणजे सोना म्हणजे अगदी सोना असं नाही, सोनाली, सोनाक्षी किंवा शब्बो, शबनम असं काही नाव असू शकतं. सोना बेबी. पण बेदी. हो, बेदी असंच म्हणायचं तिला. आपल्या कॉलेजला? आपल्या कॉलेजमध्ये, नागपूरमध्ये. हो, बेदी. हो, ठीक आहेस ना? असं कोणी नव्हतं तरी निदान मला तरी आठवत नाही बाबा. सोना बेदी असं कसं आठवत नाही तुला? एरवी तर सगळ्या मुलींची नावं तुझ्या लक्षात असतात, आता काय आठवत नाही? एकच मिनिट राधा, एक तर कॉलेजमध्ये मला तू एकटी जवळची मैत्रीण होती, बाकीच्या मुलींची नावं कशाला लक्षात ठेवू मी? अरे सोना बेदी वगैरे नव्हतं. एक काम कर, तू गुज्जू भाईला विचार. त्यांना नाही, नको. त्याला काल काय खाल्लं ते आठवत नाही. सोना बेदी वगैरे कुठून आठवणार? तेच ना. पण काय म्हणजे काय झालंय? काय म्हणजे कोण आहे सोना बेदी वगैरे? म्हणजे काय तुला काय तिने काही फोन वगैरे केलाय का? कोण आहे असं काय विचारतेस तू कुठल्या तरी मुलीबद्दल? नाही नाही, असंच मध्येच सहज आठवलं मला की अशी होती मुलगी. म्हणजे नीटच आठवत नव्हतं तिचं नाव, कोण बेदी वगैरे, म्हणून मी तुला विचारलं. तू गुरुला विचार ना. नाही नको, त्याला तर सध्या त्याची सोना बेबी सुद्धा आठवत नाहीये. बेदी कुठून आठवणार? कोणास ठाऊक त्यांना खरंच आठवतीये का नाही. म्हणजे काय झालं राधा, तू अशी डिस्टर्ब काय आहेस? काही सिरियस आहे का? काही सिरियस नाहीये, सांगते नंतर. ओके ठीक आहे, पण तू अशी एकदम डिस्टर्ब नकोस. मी शोधतो, मी सोशल मीडियावर सर्च करून बघतो. ओके, किंवा माझ्या काही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्या कॉलेजचे मित्र अजूनही, त्यांना विचारून बघतो. ओके ठीक आहे. बाकी काय? हाय, बाकी काय असणार आहे, कामाचा खूप लोड आहे. बरेच दिवसात मी काम झाली नव्हती, मार्गी लावती. बाकी काय? गुड, परत तू कामाला लागलीस ना, खूप बरं वाटलं मला. बरं चल, मी पण येतो. संध्याकाळी काय कॉफी वगैरे भेटणार आहे? सांगते कळवते. ओके चल, बाय. सोना बेदी. सौमित्रालाही आठवत नाहीये सोना बेदी. यांनाच कसं काय आठवतंय? फक्त कयांनी वेळ मारून नेली. नाही, मला गाफील राहून चालणार नाही. यांचं नाटक आहे की खरं बोलताय हे मला सगळ्यांसमोर आणावंच लागेल.